बैलगाड़ा शर्यतींना परवानगी देण्याकरता राज्य सरकारनं आताच तातडीने अध्यादेश काढून तो निवडणूक आयोगाकडे मान्यतेकरता पाठवावा अशी मागणी शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी केली. जिल्ह्याच्या धर्तीवर राज्यात बैलगाडी शर्यतींना परवानगी मिळावी अशी मागणी बैलगाडा मालक आणि शेतकऱ्यांनी लावून धरली आहे. त्यावरती निवडणूक आचारसंहिता संपल्यावर याबाबतचा अध्यादेश काढला जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. मात्र सरकारने यापूर्वी अनेकदा अशी आश्वासनं देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली असा आरोप जयंत पाटलांनी केला. वेळोवेळी मी सभागृहामध्ये याबाबत अनेक वेळा चर्चा केली की कायद्यामध्ये बदल करा, असा कायदा आपण करा की कोर्ट त्यावर कधी स्टे देऊ शकत नाही आहे. पण माननीय मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे, त्यांनी अध्यादेश काढण्याची जो या ठिकाणी आज सुतवाच्य केलं आहे त्याला मी धन्यवाद देतो. पण तो अध्यादेश या निवडणुकी काळामध्ये पण तुम्ही काढू शकता. काढायचा असेल तर तो अध्यादेश ताबडतोब काढावा आणि निवडणूक आयोगाकडे त्याच्यासाठी परवानगी मागावी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.